अमन्त्रम् अक्षरम् नास्ति नास्ति मूलमनौषधम्। अयोग्यः पुरुषः नास्ति योजकस्तत्र दुर्लभः। वाह, सुभाषित का या सुभाषिता मुझे कितनी सुंदर सा कि अयोग्य पुरुष नास्ति या जगामध्ये कोणताही माणूस हा अयोग्य आहे। प्रत्येक माणसाकडे काही ना काही योग्यता आहे, काही ना काही त्याची क्षमता आहे। त्या क्षमतेचा आपण व्यवस्थित विचार करायला। अयोग्य पुरुष आमंत्रण नास्ते अक्षरम, आणि या जगामध्ये एकही अक्षर असं नाही की त्या अक्षरामध्ये कोणता विचार सांगितलेला नाही। पहा, सुभाषितकार उदाहरण देतो की नास्ति मूल मनौषधम, आणि या जगात कोणतंही असं झाडाचं मूल नाही की ते औषधी नाही, त्यात काही ना काही औषधी तत्व हे सामावलेलं आहे। म्हणून आमंत्रम अक्षर नास्ति, मंत्र विरहित म्हणजे विचार विरहित अक्षर नाही। त्याचप्रमाणे नास्ति मूल मनौषधम, औषधी तत्वाशिवाय मूल नाही झाडाचं, आणि त्याचबरोबर अयोग्य पुरुष नास्ति म्हणजे जगात कोणताही पुरुष हा अयोग्य नाही किंवा कोणतीही स्त्री ही अयोग्य नाही, म्हणजेच कोणताही माणूस हा अयोग्य नाही। तर योजकस्तत्र दुर्लभः, त्या ठिकाणी योजक मात्र दुर्लभ आहे, चांगली त्याची योजना करणारा मनुष्य म्हणजे। आणि ही योजना करणं, हे व्यवस्थापन करणं ज्याला जमलं तोच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो। इति जय श्रीकृष्ण।